हॅलो फ्रेंड्स, आपल्या किचनमध्ये आज खास पदार्थ बनवत आहोत. ते म्हणजे घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यापासून एकदम पौष्टिक असा पदार्थ बनवत आहोत. खूप सारे व्हेरिएशन सांगितलेले आहेत, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. साहित्य पाहूया तर, दोन मीडियम साईजचे कांद्याचे उभे कापून घेतलेले आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून. कढीपत्ता घेतलेली आहे 4 ते 5 पाने, असे बारीक तुकडे केलेले आहेत. आणि हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे. गाजर किसून घेतलेलं आहे. गाजर वापरणं पूर्णतः ऑप्शनल आहे. घरामध्ये अवेलेबल असेल तर टाकू शकता. त्याचबरोबर इतर भाज्या म्हणजे कोबी देखील तुम्ही किसून घालू शकता. पालकचा वापर करू शकता. मेथी घालू शकता. आपल्याकडे ज्या भाज्या असतील आणि आपल्याला आवडत असतील त्या भाज्या याच्यामध्ये नक्की ॲड करू शकता. सुके मसाले काय लागणार आहे? 1/2 चमचा हळद घेतलेली आहे. 1/2 चमचा गरम मसाला पावडर घेतलेली आहे. 1 चमचा धना जिरा पावडर घेतलेली आहे. 1/2 चमचा लाल तिखट घेतलेले आहे. आणि याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे 1/2 चमचा. आणि 1 चमचा तीळ घेतलेले आहे. तीळ असे टाकले म्हणजे खाताना खूप छान चव येते. आणि कॅल्शियमचं प्रमाण तिळामध्ये खूप जास्त आहे, तर नक्की तिळाचा वापर करावा. आणि ओवा जो घेतलेला आहे, तर डायजेशनसाठी ओव्याचं महत्त्व सगळ्यांनाच माहिती आहे. तर आता हे सगळे कांदा, गाजर आणि सुके मसाले जे आहेत ते सगळे आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. चवीपुरतं आपण याच्यामध्ये लगेच मीठ टाकून घेतलेलं आहे. आता सगळे सुके मसाले आणि कांदा, गाजर वगैरे जे काही टाकलेलं आहे पण सगळं मिक्स करून घेऊया. म्हणजे मसाले जे आहेत सगळीकडे व्यवस्थित असे मिक्स झाले काय. आपण त्याच्यामध्ये घरामध्ये जी पीठ अवेलेबल असेल ती सगळी पीठं आपण टाकू शकता. मी इथं 1/2 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. नाचणी खाणं खूप पौष्टिक आहे. त्यानंतर 1/2 वाटीला कमी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर घरामध्ये आपल्याकडे जे पीठं अवेलेबल असतील ती पिठांचा वापर करू शकता. 1/2 वाटी मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. थोडासा कुरकुरीतपणा खाताना येतो, चव छान लागते त्याची. 1/2 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. आणि 1/2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजेच जवळपास सगळ्या पिठांचं प्रमाण जे आहे ना एकसारखं घेतलेलं आहे. याच्यामध्ये कुठलं पीठ तुमच्याकडे असेल त्या पिठांचा वापर करून देखील फक्त तुम्ही हे बनवू शकता. हलकंसं मिक्स केल्याच्या नंतर पाणी इथं ॲड करायचं आहे. आणि एकदम सैलसर असं पीठ आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. इथे पाहू शकते आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तव्यावर एकदम सहज आपल्याला हे पसरवता येईल इतकं हे पीठ सैलसर असावं. तर या पद्धतीचं हे परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये मी 1/2 चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर टाकलेली आहे. त्याच्यामुळे थोडीशी चटपटीत चव येईल. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. मिक्स करून घेतलेलं आहे. आणि 5 ते 7 मिनिट आपण हे थोडंसं पीठ असं भिजवून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण हे बनवायला घेऊया. मी इथे लोखंडाच्या तव्यावर करत आहे. कुठलाही नॉनस्टिक तवा जरी नसेल तर आपला जो रेग्युलर वापरातला तवा आहे त्याच्यावरही अगदी सहजपणे तुम्ही हे करू शकता. हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे. तवा एकदा गरम झाला की गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवलेली आहे. चमच्याने असं आधी हे पसरवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला वाटत असल्यास हाताने असं हे पसरून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढं हे पातळ हवं आहे तेवढं हे पातळ करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी हे पसरवून घेतलेलं आहे, पाहू शकते. आणि साईडने थोडंसं तेल सोडायचं आहे. गॅसची फ्लेम इथं मीडियम टू लो ठेवायची आहे. त्याच्यामुळे छान असं हे भाजलं जातं. तेल सोडल्याच्या नंतर वरून आपण हे झाकण ठेवून साधारणतः 1 ते 1.5 मिनटासाठी शिजवून घेत आहोत. इथे पाहू शकता वरून हे पूर्णपणे ड्राय झालेलं आहे. म्हणजे खालच्या साईडने हे व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे. तर आता पलटी करून घेऊया. वा, पाहू शकता कलर एकदम छान आलेला आहे. आणि सगळी पिठं आपण वापरलेली आहे जी खायला अतिशय पौष्टिक आहे. आणि डायजेशनसाठी ओवा देखील आहे, त्याच्यामुळे कुठलाही पचनाचा देखील त्रास होणार नाही. आलटून पालटून आपण दोन्ही साईडने आपण हे भाजून घेणार आहोत. तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता, बटरचाही वापर करू शकता. अगदी तेल वापरून एक खूप छान चव येते. याच पद्धतीने दुसरे आपण जे आहे ते अगदी फक्त हे चमच्यानं मी पसरवून घेतलेलं आहे हाताचा वापर न करता. थोडंसं हे ड्राय झालं की साईडने तेल पसरवून मग झाकण ठेवून आपण हे शिजवून घेतलेलं आहे. पुणावरून ड्राय झालं की खालची साईड शिजली असं समजायचं आणि पलटी करायची आहे. कलर पाहू शकता किती मस्त असा आलेला आहे. बाहेर नाचणी वापरलेली आहे, तांदळाचं पीठ आहे, त्याच्यामुळे हलकासा कुरकुरीतपणा देखील वाटतो आणि खूप छान चव लागते. आपण जसं थालीपीठ बनवतो, थालीपीठ थापून बनवतो, पण हे एकदम इन्स्टंट पद्धतीने अतिशय हेल्दी होणारा नाश्ता आहे. तर घरी करून पाहायला काहीच हरकत नाही. खायचं म्हटलं तर एकदा हे असंच खाऊ शकता. त्याचबरोबर दह्याबरोबर खाऊ शकता, बटर लावून खाऊ शकता, मायोनीजबरोबर खाऊ शकता, सॉसबरोबर खाऊ शकता. आपल्याला ज्याच्याबरोबर खायला आवडेल त्याबरोबर हे खा, नक्की आवडेल. टिफिनमध्ये द्यायचं म्हटलं तरी एकदम उत्तम अशी रेसिपी आहे. मुलांना जर वरून आपण चीज टाकून दिला असं रोल करून, तर मुलं देखील खूप आवडीने हे खातील.
तर घरी नक्की करून पहा, आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि अशाच नवनवीन आणि सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.